बंदा जो अपनी ज़िंदगी किस तरह दुनिया में सर्वाइव कर रहा है और उसको कितनी प्रॉब्लम दुनिया में वो फेस कर रहा है। हमारी स्टोरी का पहला पहलू ये है कि एक कैरेक्टर है जो हमारा हीरो रतन है और उसकी लाइफ कितनी जगह पे टर्न हो रही है, एक साथ में वो कितनी जिंदगियाँ जी रहा है, इसके ऊपर इसमें कॉमेडी है, उसका टेंशन है, उसका डेवलप है, इस तरीके से वो पूरी लाइफ को फेस कर रहा है। हमने ये दिखाया है कि लाइफ जीना आसान नहीं, थोड़ा टफ है और उसको आसान बनाना है, तो ये अपनी लाइफ को आसान बनाने के लिए इसी मेहनत है। सबसे पहले तो वसीम भाई बहुत बढ़िया इंसान है, कंटेंट तो बहुत सारे आते हैं मेरे ऑफिस में, बहुत सारी फिल्मों से मैं जुड़ा भी, बट इंसान अच्छा होना बहुत ज़रूरी है, मेरे लिए वो बहुत मैटर करता है। तो वसीम भाई बहुत पहले तो बहुत बढ़िया इंसान है, इसलिए पहले तो मुझे वो ज़्यादा अच्छा लगा कि मैं एक अच्छे इंसान के साथ जुड़ा। फिर कंटेंट तो बहुत अच्छा है ही, ओ माय गॉड पे काफ़ी उम्मीद है मुझे, मेरी भी मराठी कैरियर के लिए ये बहुत बड़ी पिक्चर है, मतलब मैं मराठी बहुत सारी किया हूँ बट मुझे भी लगता है मुझे बहुत कुछ एडवांटेज मिलेगा, बहुत सारी चीज़ें मिलेंगी, मिलने भी बहुत बड़ी बात है इस पिक्चर से जुड़ने के लिए। और ट्विटर का रिस्पांस जैसे है वो बहुत अच्छा है, बट मैं कोशिश करूँगा मेरी ओ माय गॉड का रिस्पांस उससे डबल हो, मतलब मुझे उम्मीद उससे ज़्यादा है इस पिक्चर की। कैरेक्टर से और इतने सालों से हम फिल्म लाइन में काम कर रहे हैं और वो लोगों को ही देखते हैं, और ये लोग जितने भी कारकाश थे मेरे फिल्म में वो मेरे करीब के लोग हैं और हम हमेशा कामी देते हुए थे, मैंने उन लोगों से मिला और थोड़ी मेहनत की और वो लोग इस तरीके से हमने काफिला बनता गया और फिल्म हमारी बनी। मराठी फिल्म स्टोरी की डिमांड है मराठी, आप अपने जी मराठी आपको बहुत आसान है, चीज़ों को बहुत जल्दी अंदर करेक्टर में आया, एक्टिंग भी बहुत अच्छी करते हो और बहुत समझदार एक्टर है, इसीलिए आप प्रथम मराठी में अच्छा नाम ला रहे हैं। पश्चिम तरफ उभरता हुआ सितारा है मराठी का, बहुत बड़ा एक्टर है और इसमें जितनी भी नहीं की सब बहुत अच्छी हिट भी हुई है, कंटेंट बेस्ड सिनेमा है ये मूवी भी, इसमें एक्टिंग वाइज बहुत सुपर की है, जब आप थिएटर में जाओगे 12 तारीख को तो आप देखोगे कुछ अलग ही रोल किया है उसने, और मराठी का सुपर स्टार तो यही कहना चाहूँगा। सर करना तो है ना, जब तक थिएटरों में सिनेमा लगेगी नहीं तो लोग आएंगे नहीं, हम ये सोचे हैं कि लोग जा ही नहीं रहे और फिल्म लगाएगी नहीं तो लोग आएंगे भी, कोशिश करना है किसी ना किसी ने, जो रोहन भाई ने और मैंने ये कोशिश की है, ऊपर वाले से प्रे है, दुआ है हम लोग की, हम लोगों के लिए आपकी दुआ कीजिए कि ऊपर वाला हमें कामयाब करे। No, no, I'm not a part of this film. So, I know Vaseem ji and I know Taufik. I've been working with Taufik for a very long time. And unhone mujhe bulaya ki aap please teaser dekhne aaiye. So, here I am to support them. What is your feedback on the movie? Bahut acha laga. Waise main horror movies dekhti nahi hu. Kyunki mujhe dar lagta hai. Lekin all the love and all the luck to them. I hope ye inki movie super hit ho. What do you find different in the teaser, you know, or in the trailer as compared to what you have already seen as an audience? Main wahi
कह रही हूँ मैं ऑनेस्टली हॉरर मूवीज़ नहीं देखती हूँ, बट क्योंकि मैंने वसीम जी का काम पहले भी देखा हुआ है तो या ही इज़ द बेस्ट इन वॉट एवर ही डज. नो सो आई नो तौफीक इज़ राइट हियर, वसीम जी इज़ यंगर ब्रदर, वी हैव वर्क टुगेदर, बट डेफिनेटली ऑनलाइन और मूवीज़ में तो हमने उनका काम देखा हुआ ही है. बट आई एम लुकिंग फॉरवर्ड कि वसीम जी अब अगली मूवी में मुझे ले शायद. नमस्कार, मी अपूर्वा. ह्या फिल्म मध्ये मी भूताची भूमिका केली, जसं तुम्ही सगळ्यांनी पोस्टर मध्ये पाहिलं असेल. हा आमच्या सगळ्यांसाठी एक खूप वेगळा अनुभव होता की अशा प्रकारची भूमिका पार पाडायची, आणि हे सगळ्यांचं आमचं टीम वर्क आता फळाला येणार आहे 12 फेब्रुवारीला. खूप एक वर्ष झालं मूवी शूट करून, आणि आता त्याच्यानंतर आमचा मूवी रिलीज होतोय, आणि आता जसं पॅन्डेमिक होतं त्याच्यानंतर पहिल्यांदा मूवी थिएटरमध्ये रिलीज होतोय. सो सगळ्यांनी मूवी जाऊन नक्की बघा 12 फेब्रुवारीला थिएटरमध्ये. नमस्कार, माझं नाव सोमेश्वरी. वसीम सरांनी मला या मूवीमध्ये ऑपॉर्च्युनिटी दिली. हॉरर प्लस कॉमेडी दोन्हीचं खूप चांगलं मिक्सचर होतं ही मूवी, आणि म्हणजे मी पहिल्यांदाच असं हॉरर मूवी करते आहे. यापूर्वी मी विठ्ठल मूवी केलेली, आम्ही दोघी सोबत आहे त्या मूवीमध्ये, तर त्याची पण आम्हाला खूप आम्ही वाट बघतो आहे कधी रिलीज होते ती. आणि त्याच्यानंतर ही मूवी केली ॲज अ हॉरर आणि कॉमेडीचं, आणि ती मूवी आता करताना आम्हाला म्हणजे खूपच मजा आली. आणि म्हणजे एक घोस्टचं रोल करताना एक वेगळाच अनुभव होतो. तर जसं तुम्ही आता ट्रेलर बघितलं तर आम्ही म्हणजे घोस्ट आहेत, आणि त्यामध्ये प्रथमेशचं पण खूप चांगलं काम आहे, काजलनी पण खूप चांगलं काम केलं आहे, म्हणजे आमचं टीमवर्क तुम्हाला बघायला मिळेल. आणि आता खूप वाट न म्हणजे आम्ही खूप दिवसापासून वाट पाहत होतो, हे आता वर्ष खूप चांगली बातमी घेऊन आलं आमच्यासाठी की मूवी रिलीज होते आहे. आणि तुम्ही ही मूवी नक्की बघा, 12 फेब्रुवारी 2021 रिलीज होते आहे तुमच्याजवळच्या चित्रपटगृहात. मैंने उसके पहले गुजराती फिल्म की थी एटले एक, इसमें भी वासिम खान सर DOP थे, तो उन्होंने मुझे अप्रोच किया. और राइटर जो था वासिम सर, उनके साथ मैंने टीम फिल्म की थी तो उन्होंने अप्रोच किया. तो मैं भी सरप्राइज हो गया कि भाई मराठी फिल्म में मुझे क्यों ले रहे हैं. बोला कि नहीं, ये जो कैरेक्टर है इसके लिए आप 100% सुटेबल है, इसके लिए हम कास्ट करना चाहते हैं. तो मैंने बताया कि देखिए मराठी लैंग्वेज में सुन सकता हूँ लेकिन मैं बोल नहीं सकता. मतलब कोई बात नहीं, आप हमें कॉन्फिडेंस है कि आप डायलॉग्स याद करके बोलेंगे. तो मुझे स्क्रिप्ट पहले से एडवांस में दी गई थी मराठी डायलॉग्स, जो मैंने याद किया. डायलॉग्स का मीनिंग है वो सब डिक्शनरी सब साथ में लेकर बैठा. फिर जो इस फिल्म में एक मराठी आर्टिस्ट थी अपूर्वा जी, चाइल्ड आर्टिस्ट है उसमें, तो अपूर्वा जी शी वॉज वेरी गुड. शी हेल्प मी अ लॉट टू टीच मी डायलॉग डिलीवरी फॉर माई कैरेक्टर. सो बहुत सारी हेल्प किया उसने. और जो मैं मेहनत हिंदी फिल्म में करता हूँ उससे 4 गुनी मेहनत मैंने ये फिल्म के डायलॉग्स के लिए किया. मेरा जो किरदार है इस फिल्म में वो एक भूत का कैरेक्टर है. आई एम परफॉर्मिंग द रोल ऑफ घोस्ट, बट ये जो घोस्ट है वो हटके घोस्ट है. और मेरे साथ पंकज जी है और भी पूर्वा जी है, तो ये हम लोग घोस्ट बने. प्रथमेश परब इस फिल्म का हीरो है, स्टार है. और जो फिल्म शुरू होती है उसमें वैसे ही वो परेशान है, ज़िंदगी से बहुत लाचार है, बहुत सारे उसके ऊपर दुख दर्द हो रहे हैं. और इतनी सारी मुसीबत पतों के बाद हम घोस्ट लोग उसके घर में आक्रमण करते हैं, तो मतलब डबल जबरदस्ती हो जाता है. एक मुसीबत के ऊपर दूसरी मुसीबत आ जाती है. तो हम क्यों उसकी लाइफ में एंटर होते हैं, क्या मकसद है हमारा और क्या इमोशनल कनेक्शन है उस घर के साथ, उस कैरेक्टर प्रथमेश परब के साथ, उसके लिए मैं विनती करता हूँ कि आप सब लोग 12 फेब्रुवारी को थिएटर में ज़रूर फिल्म देखें. OMG ओ माई घोस्ट बहुत ही बढ़िया हॉरर कॉमेडी फिल्म है, बेंचमार्क मराठी फिल्म है. मराठी फिल्म का जो स्टैंडर्ड है वो इतना हाई है, तो उसको कॉम्पीट करने के लिए ये एक अलग जोनर बनाया है. और बहुत मनोरंजन के साथ मैसेज भी दे रही है. मेरी आवाज़ है आपको के पास भी. तुम नहीं जानते हम कौन हैं, हम आए हैं
तुम देखो अभी तुम्हारी जिंदगी में क्या क्या होता है, ये मत भूलो हम तुम्हें छोड़ेंगे नहीं, तुम जहां जाओगे वहां हम तुम्हारे साथ साथ चलेंगे, समझ लो हम तुम्हारे साए, अब तुम नहीं बच सकते। ओ माय गॉड, ओ माय घोस्ट, वेंच, ओ माय घोस्ट, ओ माय। खूप नवीन वर्षाच्या शुभेच्छा, आणि मला खूप आनंद होतोय की आमची फिल्म OMG अर्थात ओ माय गॉड नाही ओ माय घोस्ट रिलीज होते, आणि तुम्हाला माहिती आहे या सगळ्या पॅन्डेमिकच्या गोंधळामुळे अनेक महिने आपण सगळेच घरी बसलेलो होतो, पण आज या निमित्ताने आपण सगळे पुन्हा कामाला लागलो आहे, आणि इट्स अ ब्युटिफुल थिंग, इट्स अ व्हेरी एनकरेजिंग थिंग की वसीम भाई आणि रोहनजी म्हणून या फिल्म रिलीज करतात, आणि 12 तारखेला आमची फिल्म तुमच्या भेटीला येते, आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळे थिएटरमध्ये जाऊनच ही फिल्म बघाल, कारण थिएटरचा एक्सपिरियन्स हा एक कमालचा एक्सपिरियन्स असतो, आणि इट्स एक्सपिरियन्स टू यु नो चेरिश फॉर लॉंग टाईम, त्यामुळे माझी खात्री आहे हा चित्रपट तुम्हाला नक्की आवडेल। मुळात जेव्हा मला बसीम भाई यांनी सांगितलं की असं हॉरर जॉनरचा पिक्चर आहे, तेव्हा मला स्वतःला उत्सुकता होती की कारण मी यापूर्वी हॉरर आणि त्यातून हॉरर कॉमेडी हा प्रकार मी केलेला नव्हता। इट वॉज व्हेरी फन टू वर्क इन दिस प्रोजेक्ट, इथं प्रथमेश सोबत होता आणि सगळी कास्ट खूप छान होती, बरे आम्ही सगळे एकत्र फर्स्ट टाईम काम करत होतो, पण ती भट्टी एवढी चांगली जमली सगळ्यांची, इव्हन टेक वॉज सो गुड की कोणा मला असं वाटलं नाही की मी पहिल्यांदा एकत्र आम्ही काम करतो सगळ्यांनी बरोबर। वसीम भाईंचं पण ॲज अ डिरेक्टर पहिली फिल्म होती, तेव्हाही आम्हाला ते स्वतः खूप मोठे DOP आहेत, कॅमेरामन आहेत, त्यामुळे ते हिज एक्सपिरियन्स वॉज व्हेरी बिग प्लस पॉईंट या सगळ्या फिल्मच्या शूटिंगमध्ये, आणि खूप छान गमती जमती तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्या फिल्मच्या निमित्ताने, त्यामुळे घोष नेमकं कोण आहे आणि कोण नाही आहे याची उत्सुकता तुम्हाला असेलच, कारण टीझर रिलीज झाला, मोशन पोस्टर जेव्हा रिलीज झालं तेव्हा सगळ्यांना अतिशय उत्सुकता वाढली होती की नेमका पिक्चर काय असणार आहे आणि कसा असणार आहे, तर 12 तारखेला तुमची उत्सुकता नक्की भेटेल आणि तुम्हाला हा चित्रपट नक्की आवडेल अशी मला खात्री आहे। मी किरदार माझं जे व्यक्तिरेखा आहे ती आत्ता सांगणार नाही, कारण ती जर मी पटकन सांगून टाकली तर चित्रपटाबद्दल तुम्हाला अंदाज येईल, आणि पोस्टरमध्ये जो आम्ही एक सस्पेन्स ठेवला आहे की प्रथमेश समोर बसला आहे आणि मागे 4-5 लोक त्याच्या मागे आहेत, तर ते 4-5 लोक नेमके कोण आहेत आणि मोशन पोस्टरमध्ये बघत असेल की गोष्टी हलत आहेत, मेणबत्ती पुढे हलते आहेत, अशा सगळ्या गमतीजमती आम्ही केलं, आणि मुद्दामच ते सस्पेन्स ठेवला आहे की तुम्हाला आमच्या सगळ्यांच्या कॅरेक्टर्सबद्दल आत्ता ओपनली न सांगता तुम्हाला थोडंसा थोडीशी वाट बघायला लागेल 12 तारखेपर्यंत आणि आमचं कॅरेक्टर तुम्हाला कळतं। नमस्कार, 12 फेब्रुवारीला ओ माय घोस्ट आमची फिल्म रिलीज होत आहे, त्याच्यामध्ये माझा लीड रोल आहे ऑब्व्हियसली, आणि फिल्ममध्ये ना माझं कॅरेक्टर एक सिम्पलशी पोरगी, खूप शांत असणारी, आपल्या आईवडिलांचं ऐकणारी अशी एक छान अशी एक सिम्पल पोरगी दाखवली आहे, मग ती काही दिवसानंतर जग्गूला भेटते, मग त्याच्या आयुष्यात खूप साऱ्या घडामोडी येतात, ती त्याच्यामध्ये त्याची कशी हेल्प करते हे सगळं माझ्या कॅरेक्टरमधून तुम्हाला दिसणार आहे, ते तुम्हाला फिल्म बघितल्यावर कळेल। आहेत आहेत ते असं नाही बोलू शकत, ते घोस्ट पण आहे, यस ते घोस्ट आहे, पण तुम्ही फिल्म बघा तरच तुम्हाला कळेल का असं नाही कळेल। काय म्हणता एक्सपिरियन्स, माझा खूप चांगला एक्सपिरियन्स होता, माझा ॲक्च्युली एक्सपिरियन्स फिल्ममध्ये काम करण्यापेक्षा माझ्या टीमसोबत खूप चांगला होता, मला खूप चांगली टीम मिळाली, मी खूप एन्जॉय केलं, एक फॅमिलीसारखं होतं, आणि खूप वेगळी फिल्म आहे ही, खूप वेगळी, माझं कॅरेक्टर खूपच वेगळं आहे, काहीतरी मला चांगला नवीन एक्सपिरियन्स मिळाला ॲक्टिंग करण्यामध्ये, परत इवन त्या फिल्ममधून पर्सनली पण मला खूप काही शिकायला भेटलं, फिल्म बघितलं तुम्हाला कळेलच एक कुटुंबासाठी ती फिल्म आहे, तर आपल्या वडिलांसोबत आईसोबत आपण कसं राहावं, एक्झॅक्टली फॅमिली काय असते आणि एक लव रिलेशनशिप काय असतं हे आपल्याला मला या फिल्ममधून पर्सनली कळलं, आणि हा मी चांगला अनुभव घेतला या फिल्ममध्ये। हां, एक मेसेज आहे सर्वांसाठी आहे, तो कपलसाठी आहे, भाऊ बहिणीसाठी आहे, आई वडिलांसाठी आहे,
मित्रांसाठी आहे तर एक खूप असं चांगला एक मेसेज एक संदेश या फिल्ममधून सर्वांना मिळणार आणि खूप कॉमेडी पण आहे फिल्म. म्हणजे असं नाही आहे की काहीतरी मेसेज मिळेल बोर होईल फॅमिली फिल्म आहे असं काही नाही. कपल्स पण जाऊ शकतात. 14 फेब आहे कपल्स जातील बघतील. कपलसाठी आहे आपल्या फॅमिलीसाठी आहे भाऊ बहीण जाऊन बघू शकतात ही फिल्म. तर सर्वांसाठी एक खूप चांगला संदेश खूप चांगला मेसेज.